टेक्नॉलॉजी विजन 2035 मध्ये आम्ही पहिल्यांदा म्हटलं की नाही आपण आधी लोकांचा विचार करूया की 2035 साली भारतीयांची किंवा भारताच्या समाजाची काय परिस्थिती असेल. दॅट्स इंटरेस्टिंग. आणि तेव्हा असं लक्षात आलं की म्हणजे भारत मोठा देश आहे, भारत एक डायव्हर्स देश आहे आणि कुठल्याही गरजा जरी असल्या म्हणजे साधारण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आता पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी म्हणून शहरी भागातल्या लोकांसाठी म्हणून ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरणार आहोत किंवा वापरायला पाहिजे आणि ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ज्या प्रकारची टेक्नॉलॉजी आपण वापरणार आहोत याच्यामध्ये थोडा फरक असणार आहे आणि ते पण आपल्या म्हणजे लक्षात घ्यायला हवं. टेकिंग द नीड्स ऑफ पीपल इन टू अकाउंट, त्याच्यामध्ये परत म्हणजे आपल्या ज्या मूलभूत गरजा असतात मॅस्लो पिरामिड आपण म्हणतो बेसिक नीड्स, अन्नवस्त्र निवारा पण इथे म्हणजे त्याच्याही पेक्षा जर वरच्या लेवलला गेलं तर सिक्युरिटी प्रॉस्पेरिटी आयडेंटिटी त्याच्यावर जर गेलं तर त्याच्यामध्ये या थोड्याफार प्रमाणात प्रत्येकाच्या त्या गरजा आहेत पण त्याची इंटेन्सिटी डिपेंड्स ऑन व्हॉट क्लास ऑफ पॉप्युलेशन यू बिलॉंग टू म्हणजे आणि तर त्याचा पण त्यात विचार केलेला आहे आणि मग त्या अनुषंगाने भारतीयांना आपण त्यांच्या गरजा भागवण्यात म्हणजे काय काय गरजा म्हणजे आपण भागवू शकू किंवा त्यांच्या काय आकांक्षा असतील याचा विचार केला आणि असे एकूण 12 भाग पुढे आले. वी आर कॉलिंग प्रेरोगेटिव्ह 12 प्रेरोगेटिव्ह आणि हे प्रेरोगेटिव्ह मध्ये 6 प्रेरोगेटिव्ह व्यक्तिगत सर इंडिव्हिज्युअल लेवलवर आणि 6 प्रेरोगेटिव्ह कलेक्टिव्ह लेवलवर. उदाहरण द्यायचं तर ट्रान्सपोर्टेशन एक कलेक्टिव्ह लेवलवरचं प्रेरोगेटिव्ह आहे, गव्हर्नन्स कलेक्टिव्ह लेवलवरचं प्रेरोगेटिव्ह आहे, एक मगाशी जे म्हटलं एकूण की सस्टेनेबल मॅनेजमेंट ऑफ रिसोर्सेस ऑन अर्थ एक कलेक्टिव्ह लेवलचं प्रेरोगेटिव्ह आहे, पण शुद्ध पाणी शुद्ध हवा प्रत्येकाची एक व्यक्तिगत गरज आहे, शिक्षण ही तर अशा एकूण 12 गरजा आणि सुरुवातीला मग या गरजा जर भागवायच्या झाल्या तर आपल्याला कशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीज लागतील त्यांच्यासाठी काय त्यातल्या काही टेक्नॉलॉजी आज उपलब्ध आहेत काहीवर आपल्याला थोडस संशोधन. हाच तर खरा सवाल आहे की आता ज्या टेक्नॉलॉजीवर आपण काम करतोय त्या टेक्नॉलॉजी 5 वर्षापूर्वी अस्तित्वात देखील नव्हत्या. आता जी मुलं इंजिनिअरिंग कॉलेजला आहेत, जी मुलं डेंटल कॉलेजला आहेत, मेडिकल कॉलेजला आहेत, ते जेव्हा प्रत्यक्ष व्यवहारात येतील त्यांच्या तंत्रज्ञानाची डिग्री घेऊन त्यावेळेला जे तंत्रज्ञान असेल किंवा त्याच्यावर त्यांना काम करायला लागणार आहे ते तंत्रज्ञान आज उपलब्धच नाहीये, त्याच्यावर संशोधनच नाहीये. मग आपण 15 ते 20 वर्षानंतरच्या तंत्रज्ञानाची झेप आणि त्याचा आवाका काय सांगणार. तुम्हाला एक उदाहरण देतो, 20-25 वर्षापूर्वी जर 15-20 वर्षापूर्वी जर कोणी सांगितलं असतं की या देशातल्या प्रत्येक अगदी सुताराच्या कानाला, मोलकरणीच्या कानाला, ड्रायव्हरच्या कानाला एक चांगला मोबाईल असेल आणि त्याच्यातनं तो जगातली हवी ती माहिती एका क्षणात डाऊनलोड करू शकेल, मग ते गाण्यापासून मॅपपर्यंत सर्व काही, तर कोणाचाही विश्वास बसला नसता की इतकं स्वस्त आणि असू शकतं. परंतु हे आमच्या डोळ्यासमोर झालं. मग 20-35 साली नेमकं काय येणार आहे याचं चित्रच जर आमच्या डोळ्यासमोर नसेल तर मग ही आव्हानं वैयक्तिक पातळीवर आणि देश पातळीवर आम्ही कशी पाळणार, त्याकरता देशाची तयारी कशी करणार. नाही, दोन गोष्टी याच्यामध्ये. एक तर विज्ञानामध्ये जे वेगळ्या विषयात काम चालू आहे त्याची एक दिशा आहे आज आणि अर्थातच तसं 25 वर्षाचा काळ म्हणजे खूप पुढचा काळ नाही. तर आज जे प्रयोगशाळेमध्ये ज्या दृष्टीने वैज्ञानिक विचार करतात ते आणि त्यांचं संशोधन चालू आहे त्याच्या आधारावर कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान पुढे येऊ शकतो याची आपण एक अंदाज बांधू शकतो, हा एक भाग झाला. त्याचबरोबर एज्युकेशन हा आपण तितकाच बघतोय. हे म्हणाला ते अगदी बरोबर आहे की या गोष्टी सततच्या बदलत राहणाऱ्या गोष्टी आहेत, पण आपली जर शिक्षण पद्धती त्याच्यामध्ये आपण तरुण मंडळींना अशा प्रकारे तयार केलं की त्यांच्यामध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ची एक विशेष क्षमता निर्माण होईल आणि तशी एकदा क्षमता निर्माण झाली की मग गरजानुसार तंत्रज्ञान निर्माण करणं
किंवा अवेल जे काही तंत्रज्ञान उपलब्ध आहे किंवा होऊ शकते त्याचा ते तंत्रज्ञान आपल्या गरजांकडे वळवणं या दोन्ही गोष्टी आपण करू शकतो. आता उदाहरण काय झालं तर तुम्ही मगाशी जे मी मोबाईलचं जे उदाहरण दिलं ते आज सुद्धा सगळीच मंडळी आपापल्या हातातल्या मोबाईलचा त्या मोबाईलच्या पूर्ण क्षमतेनुसार उपयोग करतातच असं नाही आणि हा त्यांच्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या तयारी झाली त्याचा भाग आहे. तर आपण जर एकूण शिक्षण म्हणजे एका बाजूला विज्ञानाच्या प्रगतीचा वेध घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला आपली शिक्षण पद्धती करून आपल्या तरुण मंडळींची तयारी करायची. मुद्दा असा आहे की एक प्रचंड मोठी तरुणांची फौज आज नाक्यानाक्यावर आम्हाला उभी दिसते. दुसरीकडे उद्योगधंदे चांगलं प्रशिक्षित मनुष्यबळ नाही म्हणून चिंतित आहेत. विद्यापीठांमधलं शिक्षण हा एक प्रश्नचिन्हांकित गोष्ट आता आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना ज्ञान विज्ञान तर द्यायला हवं, त्या ज्ञानाचं रुपांतर दिलेल्या विज्ञान शिक्षणाचं रुपांतर आम्हाला कौशल्यात करायचंय आणि त्या कौशल्याचं रुपांतर आम्हाला रोजगारात करायचंय. परंतु ही साखळी कुठेतरी आम्हाला तुटताना दिसते आहे. त्यांना रोजगार मिळत नाही, कौशल्यात रुपांतर होताना दिसत नाही आणि शिक्षण प्रदान करण्याच्या प्रक्रियेतच दर्जाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. शिक्षकाच्या रोलविषयी तंत्रज्ञानाच्या रोलविषयी संभ्रम निर्माण होत आहेत. मला असं वाटतं की ही परिस्थिती बदलण्याकरता टेक्नॉलॉजी विजन 2035 मध्ये नेमक्या काय सूचना किंवा काय चित्र आपण मांडलेलं आहे जगासमोर? नाही, त्यात दोन तीन गोष्टी आहेत. एक तर टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, तर बेसिकली आयसीटी जे खरं म्हणजे आज पण आपण करू शकतो आणि बऱ्याच अंशी शिक्षणाच्या क्षेत्रात ते होत आहे. त्याच्यानंतर किंवा म्हणजे क्लासरूममध्ये शिक्षण म्हणा किंवा मेंटरिंग म्हणा ते कशा प्रकारे व्हावं, तर किंवा म्हणजे क्लासरूममध्ये शिक्षण म्हणा किंवा मेंटरिंग म्हणा ते कशा प्रकारे व्हावं, हा त्यातला दुसरा मुद्दा झाला. आणि पुढे कुठल्या प्रकारची टेक्नॉलॉजी येऊ शकते त्याचा पण उल्लेख केलाय. पण त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे आपल्याला जे साध्य करायचं ते साध्य करायचं झालं तर केवळ जी टेक्नॉलॉजी आपण म्हणजे योजलंय की ही टेक्नॉलॉजी आपल्याला पाहिजे तर केवळ तेवढ्यापुरतं मर्यादित न राहता ती टेक्नॉलॉजी डेव्हलप करणं किंवा ती टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट करणं याच्यासाठी पॉलिसी फ्रेमवर्क कशा प्रकारची असावी याचा सुद्धा या डॉक्युमेंटमध्ये आम्ही थोडा उल्लेख केला. अर्थात हे म्हणजे सगळ्याच पॉलिसी 150-200 पानाच्या डॉक्युमेंटमध्ये डिटेलमध्ये करता येणार, पण टेक्नॉलॉजी आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन बोथ इन सेन्स ऑफ डेव्हलपमेंट अँड इन द सेन्स ऑफ अप्लिकेशन आणि त्यासाठी लागणारं पॉलिसी फ्रेमवर्क त्याचं पण त्याच्यामध्ये विचार केलेला आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.